नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। तर पहा, आपण पाहत आहोत सराव संच 1.3। प्रश्न क्रमांक 3 आहे। या ठिकाणी दोन संच दिलेले आहेत, यू आणि पी। तर यू पी आणि पी डॅश या संचांच्या वेन आकृतीने दाखवा। प्रश्न त्यातला दुसरा प्रश्न आहे, पी डॅशचा डॅश म्हणजेच पूरक घटक, ते पूरक संच बरोबर पी येतंय का, याचा पडताळा घ्या। पा, ह्या ठिकाणी आपण काल वेन आकृती म्हणजे काय, त्याचबरोबर पूरक संच म्हणजे काय, ते काल आपण पाहिलेले आहे। तर पहा, आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3। यू दिलेला आहे आपल्याला एक, दोन, तीन, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि बारा। पी दिलेला आहे एक, तीन, सात आणि दहा। तर प्रश्न क्रमांक 1 त्यातला उपप्रश्न, यू पी आणि पी डॅश हे वेन आकृतीने दाखवा। आता यू आपल्याला दिलेला आहे, पी दिलेला आहे, पण पी डॅश दिलेला आहे का, म्हणजे पीचा पूरक संच दिलेला आहे का, नाही। आधी आपण पी डॅश लिहूया। पी डॅश म्हणजे काय, पी डॅश म्हणजे जे घटक यू मध्ये आहेत पण पी मध्ये नाही, म्हणजे पी मध्ये नसणारे घटक। पी मध्ये नसणारे घटक पहा, एक, पी मध्ये दोन आहे का, नाही, म्हणजे पी पी डॅश मध्ये तो आपण लिहिणार। तीन आहे, सात आहे, आठ नाहीये, नऊ नाहीये, दहा आहे, अकरा आणि बारा। आधी आपण पी डॅश लिहिला म्हणजे पीचा पूरक संच येथे आपण लिहून घेतला। आता आपण आकृतीने ते दाखवूया वेन आकृतीने। पहा, पेन्सिलचा वापर करा, तुम्ही पेन्सिल आणि पट्टीचा वापर करा। ठिकाणी हा झालेला आहे आपला, सॉरी थोडीशी झालेला आहे आपला संच यू। संच यू झाला। आता यात तुम्ही गोल काढू शकता किंवा चौकोन काढू शकता किंवा त्रिकोण काढू शकता, काहीही काढू शकता। तुम्हाला जी आकृती बंदिस्त आकृती योग्य वाटेल ती तुम्ही या ठिकाणी काढून घ्या। मी या ठिकाणी त्रिकोण काढते, काटकोन त्रिकोण, आणि त्याला मी नाव देते पी। याला मी पी नाव दिलंय। तर हा बाहेर काय राहणार आहे, पी आणि पी डॅश मधले सगळे घटक यू मध्ये, म्हणजे हा यू। आता पी पी मध्ये काय काय घटक आहेत पहा, एक, दोन, तीन, सात आणि दहा। पहा, त्यानंतर पी डॅश मध्ये घटक बाहेर येणार, दोन, आठ, या ठिकाणी दोन नाहीये, एक, तीन, सात आणि दहा, हा आहे आपला पी, एक, तीन, सात आणि दहा। त्यानंतर दोन, आठ, नऊ, अकरा आणि बारा, हा झाला पी डॅश आणि हा झाला यू। पा, यू मधले सगळे घटक आलेत का, एक, दोन, तीन, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि बारा। पा, यू पूर्ण तयार झाले। ही झाली आहे प्रश्न क्रमांक 3 मधल्या पहिल्या प्रश्नाची वेन आकृती। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलेला आहे, त्यातला आपल्याला पी डॅश चा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच, पी डॅशचा ही पूरक संच म्हणजे जे पी डॅश मध्ये नाही त्या घटकांचा संच, म्हणजे पी डॅशचा डॅश म्हणजे पी च्या पूरक संचाचा पूरक संच बरोबर पी येतंय का, याचा पडताळा घ्या। आधी आपण लिहूया पी डॅश चा डॅश म्हणजेच काय। या संचात कुठले घटक येणार आहेत, या संचात यू मध्ये असलेले व पी डॅश मध्ये नसलेले
नसलेले घटक आहेत किंवा असतील। कारण पी डॅश तडॅश म्हणजे पूरक संच, या ठिकाणी पी डॅश मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले घटक पहा कुठले कुठले येणार आहेत। तर पहा पी डॅश मध्ये चेक करा, एक इथं आहे का यू मध्ये असलेले पण पी डॅश मध्ये नसलेले, मग ते या ठिकाणी लिहा। त्यानंतर काय आहे, दोन आहे, तीन आहे का नाही, त्यानंतर सात नाही म्हणजे इथे येणार तो, आठ आहे इथं म्हणजे तो येणार नाही, नऊ आहे, दहा नाहीये, दहा, अकरा आहे, बारा आहे म्हणजे झाले। पहा आता हा संच आणि आपल्याला दिलेला पीचा संच सारखे आले, म्हणून पी डॅश त डॅश म्हणजे पीच्या पूरक संचाचा पूरक संच हा काय येतो, तो संच स्वतः पुन्हा परत येतो, म्हणजे पी डॅश त डॅश बरोबर पी आलेलं आहे। आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक चार। प्रश्न क्रमांक चार, या ठिकाणी संच ए दिलेला आहे, एक तीन दोन सात, तर ए या संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा। पहा या ठिकाणी आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दोन मार्काला विचारला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही तीन असंही विचारलं जाऊ शकतं किंवा सगळे उपसंच लिहा असंही विचारलं जाऊ शकतं। तर पहा या ठिकाणी संच ए दिलेला आहे, एक तीन दोन आणि सात। आता आपण काय करूया, ह्या संचाचे सगळे उपसंच लिहूया, त्यापैकी कुठलेही तीन तुम्ही उत्तर म्हणून लिहू शकता। पहा या ठिकाणी संच ए चे उपसंच आपण कसे लिहिणार, पहा काय आपण उपसंच म्हणजे काय ते पाहिलं। जर संच ए हा असेल तर संच बी बरोबर एक दोन, तर पहा बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे, तर आपण बी ला काय म्हणणार, संच ए चा उपसंच म्हणणार। पहा या ठिकाणी, या ठिकाणी आता हे तुम्हाला उपसंच म्हणजे काय ते कळालेलं आहे, तर पहा उपसंच किती येतात ते आपण आधी पाहूया, कुठल्याही संचाचे उपसंच किती येतात। या ठिकाणी पहा संच ए चे उपसंच किती येणार आहेत, नंबर ऑफ एलिमेंट म्हणजेच संच ए मध्ये असलेले घटक किती आहेत ते मोजा, एक दोन तीन चार, चार घटक दिलेले आहेत। पहा हे ह्या चिन्हाने दाखवलं जातं, घटकांची संख्या, कुठल्याही संचातील घटकांची संख्या ही या चिन्हाने दाखवली जाते आणि त्या संचाचं नाव दिलं जातं, बरोबर किती आहेत ते इथं लिहिलं जातं। पहा या ठिकाणी हे झालंय, तर पहा किती उपसंच येणार आहेत ते हे या सूत्राने काढायचे, टू रेस टू एन म्हणजे दोनाचा नववा घात, सॉरी एनवा घात, एन म्हणजे काय असणार आहे, आपले ह्या संख्या असणार आहेत। आता पहा इथं दोनाचा चौथा घात, दोनाचा चौथा घात म्हणजे किती, सोळा। तर पहा ह्या संचाचे सोळा उपसंच येणार आहेत, त्या सोळापैकी तुम्ही कुठलाही उपसंच लिहू शकता। तर पहा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्टेप क्रमांक एक म्हणजे लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट एक, की ही कुठल्याही संचाला रिक्त संच हा काय असतो, उपसंच असतो, कुठल्याही संचाचा रिक्त संच हा सुद्धा काय असतो, उपसंच असतो, त्यानंतर तो संच स्वतः सुद्धा स्वतःचा उपसंच असतो। पहा ह्या दोन गोष्टी लक्षात आल्यात, आता पहा आपण पुढचं पाहूया। आता या ठिकाणी उपसंच लिहूया, ए चे उपसंच पुढील प्रमाणे, ए चे संच, ए चे उपसंच पुढील प्रमाणे आहेत, पहा हे सगळं मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे। पहा आता आपण सगळ्यात आधी सुरुवात करूया रिक्त संचापासून, म्हणजे ज्याच्यात कुठलाही इलेमेंट नसतो तो। पहा पहिला झाला रिक्त संच, त्यानंतर दुसऱ्या याच्यात काय करणार आपण, दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या संचामधले प्रत्येक, पहा ह्या दिलेल्या संचामधला प्रत्येक संच ज्याच्यात फक्त एकच घटक आहे, पहा पहिल्यांदा काय घेतलं मी, फक्त ए, एक पहिला घटक हा एक, नंतर फक्त एकच घटक आणि तोही एक हा घटक, त्यानंतर दुसरा संच हा असा आहे की ज्याच्यात फक्त तीन हा घटक, त्यानंतर तिसरा संच कसा येणार आहे, दोन हा घटक, फक्त एक एकच संख्या घेऊन घटक संच तयार करा, शेवटचा काय आहे सात झाले। पहा एकच संख्या असलेल्या संचांचे आपण इथं
संच आपण लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर आता संच दोन असणारे घ्या. ज्या संचात दोन घटक आहेत असे संच घ्या. पहा एक आणि तीन, एक आणि तीन कॉमा एक आणि दोन. एक कॉमन ठेवा म्हणजे एक सगळीकडे घ्या आणि पुढची जी संख्या आहे ती बदलत राहा. तीन दोन एक आणि सात. पहा एक बरोबर सगळे जण घेऊन झाले. आता तीन बरोबर सगळे घ्या एकदा. तीन दोन पहा या आधी कुठे लिहिलंय का तीन दोन? नाही. पण त्यानंतर पहा तीन घ्या. तीन सात पहा या ठिकाणी मी तीन आणि एक का नाही घेतला? कारण की एक आणि तीन आपला आधी झालेला आहे. आपला यादी पद्धतीत पहा संख्या दोन्ही संख्या असणं महत्वाचं असतं पण त्यांचा क्रम महत्वाचा नसतो. म्हणजे तीन आणि एक ही हा संच आपला तयार झालेला आहे म्हणून आपण एक आणि तीन घेतलेला आहे म्हणून तीन आणि एक परत लिहिणार नाही. आता पाहिल्यानंतर काय तीन आणि सात झालं. आता पुढचा कुठला येणार आहे? दोन घटक असलेला दोन आणि सात. सगळे दोन घटक असलेले संच तयार करून झाले. त्यानंतर पहा आता तीन यांचा संच पाहूया आपण. एक तीन दोन, एक तीन दोन. त्यानंतर एक दोन सात, एक दोन सात. त्यानंतर एक तीन दोन, एक दोन सात. आता दोन तीन दोन सात. सगळ्या पॉसिबिलिटीज घ्यायच्या. पहा या ठिकाणी एक तीन दोन झाला, एक दोन सात झाला, झाले. त्यानंतर आता पाहूया आपण चार संख्या असलेला या ठिकाणी कुठला तरी एक राहिलाय. पाहूया आपण एक आणि एक तीन दोन आणि सात. पाहूया मोजूया आता किती आले. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. कुठला तरी एक संच राहिलाय तर पाहता चेक करूया. एक तीन दोन सात एक अंकी संख्यांचे झाले. एक आणि तीन, एक आणि दोन, एक आणि सात, तीन आणि दोन, तीन आणि सात, दोन आणि सात, एक तीन दोन, एक दोन सात, तीन दोन सात. तीन आणखी कुठली तीन संख्या असलेला कुठला तरी एक संच राहिलाय. एक तीन दोन, एक दोन सात. हा पहा या ठिकाणी काय केलं आपण एक तीन दोन घेतला. पण या ठिकाणी एक तीन दोन घेतल्यानंतर आपण म्हणजे इथं सात लिहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये आपण किती लिहिलेलं आहे? तीन लिहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये आपण अजून एक येणार आहे एक असलेला. या ठिकाणी लिहिते मी आधी तो एक तीन आणि सात. आणि त्यानंतर एक अंकी अजून कुठला राहिला? तीन अंकी आपला अजून कुठला राहिला होता? आता मग अशी लिहिलेला तीन दोन आणि सात. हा या ठिकाणी आपण काय केलं होतं? एक हा आधी घेऊ, बाकीचे फक्त दोन घेतले होते. दोन दोन घेतले होते. पहा तीन दोन आधी घेतला, नंतर दोन सात घेतला, नंतर आपला तीन आणि सात राहिला होता म्हणजे हा राहिला होता. मग तीन दोन आणि सात असे सगळ्या पॉसिबिलिटीज असलेले सगळे लिहून घ्यायचे. आता हा संच म्हणजेच कुठला संच आहे? संच ए. पहा मी काय सांगितलं होतं मग अशी की कुठल्याही संचाचा रिक्त संच आणि तो संच स्वतः सुद्धा काय असतो? उपसंच असतो. म्हणजे पहा या ठिकाणी एक तीन दोन आणि सात म्हणजे संच ए स्वतः सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी किती संच आलेत? सोळा संच आपले आलेत. यापैकी कुठलेही तीन तुम्ही लिहू शकता. म्हणजे जितके परीक्षेत तुम्हाला विचारलेत तितके तुम्ही लिहा. किंवा सगळे विचारले असतील तर सगळे काढा. पण सगळे किती यायला हवेत ते चेक करत जा सूत्राने. जर पाच इलेवन दिले असतील तर दोनाचा पाचवा घात म्हणजे बत्तीस. याप्रमाणे तुमचे एवढे उपसंच यायला हवेत. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक पाच. काय आहे प्रश्न क्रमांक पाच? पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. तर पहा या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. पहा या ठिकाणी पी एम आय
बी एच एक दोन तीन चार पांच पांच संच दिलेले आहेत। तर पहा पी हा संच काय आहे, पुण्यातील रहिवाशांचा संच। आता पी पी कशासाठी दिला आहे, पुणे। त्यानंतर एम कशासाठी दिला आहे, मध्य प्रदेश। त्यानंतर आय हा दिला आहे इंदौर साठी, इंदौर। त्यानंतर बी दिला आहे भारत, भारत देशातील रहिवाशांचा संच। एच दिलाय महाराष्ट्र। पहा या ठिकाणी काय विचारले, पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा। आता पहा पुण्यातले सगळे रहिवाशी कुठे असतील, महाराष्ट्रातच असतील। म्हणजे महाराष्ट्र पहा या ठिकाणी काय आहे, भारत। समजा मी समजण्यासाठी आपली रफ आकृती काढते, समजा हा बी आहे भारत। आता भारतातच इंदौर आहे, भारतातच मध्य प्रदेश आहे, भारतातच पुणे आहे आणि भारतातच महाराष्ट्र आहे। पहा या ठिकाणी भारतात समजा हे पुणे, पुण्यामध्ये महाराष्ट्रात पुणे भारतात, म्हणजे एच मध्ये पी आहे, बरोबर। त्याला मी पी म्हणते, एच मध्ये पी आहे म्हणजे महाराष्ट्रात पुणे आहे, महाराष्ट्रात मध्य प्रदेश नाही आहे म्हणजे महाराष्ट्र। या ठिकाणी आपला आलाय मध्य प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य प्रदेशात इंदौर आहे, इंदौर म्हणजे आहे। हा पहा या ठिकाणी आता क्लिअर झाले। पहा बी ह्या संचाचे कोणते कोणते उपसंच आपण आधी ते लिहूया। महाराष्ट्रात पहा या ठिकाणी काय असणार आहे, पुण्यातला प्रत्येक रहिवासी हा महाराष्ट्रात असणार आहे, मध्य प्रदेश इंदौर मधला प्रत्येक रहिवासी हा मध्य प्रदेश मध्ये असणार आहे, आणि या सगळ्यांमधले रहिवासी हे सगळे बी मध्ये असणार आहेत। तर पहा आपण ही आकृती काढली, आकृतीवरून उपसंच लिहूया। पहा बी चे उपसंच लिहूया आधी सगळे। एच हा बी चा उपसंच आहे, एच कशासाठी आहे, महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्रातला प्रत्येक रहिवासी हा भारतात आहे, पहा पहिलं झालं। त्यानंतर पी पुण्यातला प्रत्येक रहिवासी हा भारतात आहे, हा याचे लिहिले आधी आपण। त्याच्यानंतर मध्य प्रदेशातला प्रत्येक रहिवासी हा भारतात आहे, त्याच्यानंतर इंदौर मधला प्रत्येक रहिवासी हा भारतात आहे, ठीक आहे। आता हे लिहूया, तर पुण्यातला प्रत्येक रहिवासी हा महाराष्ट्रात आहे, त्यानंतर इंदौर मधला प्रत्येक रहिवासी हा मध्य प्रदेश मध्ये आहे, झालं। पहा दिलेल्या याची मी आधी आकृती काढली, त्याच्यानुसार मला हे उपसंच मिळाले। त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारला आपल्याला, वरील पैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल। पहा आपण कुठला संच विश्वसंच म्हणून घेतलेला आहे, तर तो आहे बी। बी म्हणजेच काय, भारतातील रहिवाशांचा संच। मग खाली लिहा प्रश्न क्रमांक दोन मध्ये की भारत बी हा संच विश्वसंच म्हणून घेता येईल। भारतातील रहिवाशांचा संच हा ह्या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल। आता लगेचच आपण प्रश्न क्रमांक सहा आणि सात पाहूया। प्रश्न क्रमांक सहा आणि सात, पुढे काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांसाठी विश्वसंच घेता येईल। पहा काही संच दिले, त्यांचा अभ्यास करताना आपल्याला कुठला संच विश्वसंच म्हणून घेता येईल ते लिहायचे। पहा पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक सहा मधला पहिला प्रश्न। पहा संच ए, हे जे संच दिलेले आहेत ते आधी आपण यादी पद्धतीत लिहून घेऊया। ए हा संच काय दिला आहे, पाचच्या पटीतील संख्यांचा संच। पाचच्या पटीतील म्हणजे पाच दहा पंधरा वीस अशा सगळ्या संख्या आपण लिहू शकत नाही, म्हणून पुढं तीन टीम मध्ये आणि संच पूर्ण करा। त्यानंतर संच बी, या ठिकाणी संच बी काय आहे, सातच्या पाड्यातील संख्यांचा संच। सातच्या पाड्यातील संख्यांचा संच या ठिकाणी सात चौदा एकवीस अठ्ठावीस यासारख्या सगळ्या संख्या। त्यानंतर पहा
सी 12 च्या पटीतील संख्यांचा संच। 12 24 36 48 यासारख्या सगळ्या संख्या पहा। या ठिकाणी आपल्याला पहा कुठलाच संच असा नाही आहे की दुसरा एका संचाला एक स्वतःच सामावून घेतोय, नाही। म्हणून म्हणजे असा या तिन्हीपैकी एकही संच नाही आहे जो बाकीच्या दोन यांना स्वतःमध्ये घेतोय। विश्वसंच म्हणजे काय, जो सर्व संचांना स्वतःमध्ये सामावून घेतो त्याला म्हणायचं विश्वसंच। पण या ठिकाणी असा तिन्हीपैकी कुठलाही नाही, मग या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा संच त्याचबरोबर पूर्ण संख्यांचा संच आणि पूर्णांक संख्यांचा संच हे या तिन्ही संचांना स्वतःच सामावून घेत आहेत। पहा नैसर्गिक संख्यांचा संच, नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक पूर्ण संख्या सुद्धा असतात आणि पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या सुद्धा असतात। नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्ण संख्यांच्या संचाचा उपसंच आहे, त्याचबरोबर तो पूर्णांक संख्यांच्या संख्यांच्या संचाचा सुद्धा उपसंच आहे। मग आपण हे तिन्हीपैकी कुठलाही संच विश्वसंच म्हणून वापरू शकतो। ह्या उदाहरणासाठी ह्या संचांसाठी आपण खाली लिहा, यन डब्ल्यू व आय हे संच आपण या संचांसाठी विश्वसंच म्हणून घेऊ शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न, पी पी बरोबर 4 पटीतील पूर्णांक संख्यांचा संच। 4, 8, 12 ह्या सगळ्या काय झाल्या, 4 पटीतील संख्या। तर पहा 4 पटीतील झाल्या, आता काय, पी बरोबर सर्व सम वर्ग संख्यांचा संच। समसंख्या म्हणजे कुठल्या संख्या, ज्या संख्येला 2 भाग जातो त्यांना म्हणायचं समसंख्या। त्या समसंख्यांचा वर्ग आणि त्यांचा संच म्हणजे 2 भाग जाणाऱ्या संख्या, म्हणजे 2 भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या आहेत, 2, 4, 6, 8 म्हणजे ह्या झाल्या समसंख्या। आणि त्यांचा काय सांगितलं आपल्याला, वर्ग घ्या आणि त्यांचा एक संच तयार करा, झाला। आता या ठिकाणी सुद्धा आपण काय घेऊ शकतो, यन डब्ल्यू किंवा आय हे काय घेऊ शकतो, आपण विश्वसंच घेऊ शकतो। मग खाली लिहा, ह्या संचांसाठी नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच किंवा पूर्णांक संख्यांचा संच आपण विश्वसंच म्हणून घेऊ शकतो, विश्वसंच म्हणून घेता येईल। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मान। पहा वर्गातील सर्व विद्यार्थी मिळून जो संच तयार होणार आहे तो आपण विश्वसंच मानू। गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला। पहा विश्वसंच काय आहे, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 विश्वसंच आहे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच। हा आहे आपला विश्वसंच। त्यानंतर पहा अजून काय दिलंय आपल्याला, संच ए दिलाय। संच ए बरोबर शब्दात मांडून घेऊया, 50% व त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा जास्त किंवा अधिक लिहायचं, अधिक गुण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, त्यांचा संच आहे। त्यानंतर हेल्या किंवा हेल्या, त्यानंतर आपल्याला काय विचारले, हे सगळं आपल्याला दिले, तर पासून पुढे काय विचारले, पहा ए चा पूरक संच लिहा। आता हा संच आपला ए आहे, तर ए चा पूरक संच म्हणजेच काय, संच यू मध्ये आहे पण ए मध्ये नाही, म्हणजेच काय,
काही विद्यार्थ्यांना 50 गुण मिळाले असणार आहेत, काही विद्यार्थ्यांना 50 पेक्षा कमी मिळाले असणार आहेत, काहींना 50 पेक्षाही जास्त मिळाले असणार आहेत. तर पहा या ठिकाणी ए हा संच काय आहे, 50 गुण मिळालेले आणि 50 पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी. तर 50 पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी ह्या गटात ह्या संचात येत नाहीत. म्हणजे ते कशात येणार आहे, याच्या पूरक संचात. म्हणजे 50% पेक्षा कमी गुण, 50% नको, 50% पेक्षा कमी गुण, कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. झालं, हा झाला ए चा पूरक संच. सोपं होतं पहा, या ठिकाणी आपला सराव संच 1.3 पूर्ण झालेला आहे. आपण या पुढच्या लेक्चरमध्ये सराव संच 1.4 पाहू. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.